सांगितलं की आरे कॅबिनेटमध्ये कसं वर्क केलं जातं, फ्लाय कसं यूज केलं जातं, ग्रिल कसं यूज केलं जातं, म्हणजे मिड हाय मिड आणि मिड लो साठी जो वापरला जातो एकदम स्टँडर्ड असा ग्रिल तो यूज केला जातो. चारशे वॅटचा प्रेशर मिड आहे, 8 ओम आणि 4 ओम असे दोन व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साऊंड ट्रॅक स्वप्नील. तर तुमच्या रिक्वेस्टनुसार आणि तुमच्या असणारं पब्लिक डिमांड म्हणून आर्य कॅबिनेटला मी व्हिजिट करतो आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे आर्य कॅबिनेटला इथे वरती बघू शकता. सो तुमचे जसं प्रश्न होते की आर्य कॅबिनेटमध्ये कसं वर्क केलं जातं, फ्लाय कसं यूज केलं जातं, ग्रिल कसं यूज केलं जातं, त्यामध्ये असणारे CNC ॲक्रेलिक या टाईपमध्ये एक व्हरायटीज असतात. सो फ्लाय कसं स्टँडर्ड मटेरियल यूज करताय, हेवी मटेरियल यूज करताय आणि तुमच्या बजेटनुसार म्हणजे कमी बजेटपासून एकदम हायेस्ट आणि कॉम्पिटिशन लेवलचा ऑन सेटअप तुम्हाला इथे भेटून राहतो. तर तो कितीपर्यंत भेटतो आणि किती तुमच्या बजेटनुसार भेटू शकतो यासाठीच मी आर्य कॅबिनेटला मी व्हिजिट करतो आहे. तर सुरुवात आपण करूया प्रत्येक कॅबिनेट्स किंवा टॉपसाठी कसं वर्क केलं जातं. तर आपण सहज व्हिडिओ स्टार्ट करूया आणि पुढे पुढे तुम्हाला नक्कीच या प्रश्नाची उत्तरं भेटत राहतील. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका आणि कोणताही पार्ट मिस करू नका. आणि जसं मी सांगत असतो चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, असेच मी नवीन नवीन व्हिडिओज आता घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आत्ता चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर ठेवा, नवीन नवीन व्हिडिओजचे जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला भेटत राहतील. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता, आता हा तुम्ही प्लाझ्मा बघताय, यामध्ये काय 4 कंपार्टमेंट आहेत. जसं की हा एक कंपार्टमेंट, हा एक कंपार्टमेंट, हा एक आणि हा एक असे 4 कंपार्टमेंट आहेत. आता हा प्लाझ्मा काय करा, थोडंसं रिपेरिंगसाठी म्हणजे कशासाठी आला आहे, एक कस्टमरने हा प्लाझ्मा जो काही दिवसापूर्वी घेऊन गेले होते पण त्यांना काय ते थोडक्यात बिगिनर होते, म्हणजे सुरुवात होती त्यांची. आणि या प्लाझ्मामध्ये 18-inch स्पीकर मे बी यामध्ये काय तर सुरुवातीला इथं फिट होता, मग आता त्यांना थोडंसं कॉम्पिटिशन लेवलचा स्पीकर ॲड करायचा होता. सो त्यासाठी आता 21-inch स्पीकर ॲड केला आहे. म्हणजे काय झालं, LMP सगळे स्क्रू काढून हे स्पीकर पुन्हा रिपीटिंग केलं आहे आणि 21-inch स्पीकर असा यूज केलेला आहे यामध्ये. तर घेणार बघू शकता, इथे बघू शकता तुम्ही 18-inch स्पीकर आहेत, जो एकदम हेवी आणि कॉम्पिटिशन लेवलचा स्पीकर मानला जातो आणि जास्तीत जास्त कॉम्पिटिशन लेवलला 18-inch स्पीकरच सगळेच केला जातो. आणि जर तुम्ही जर बिगिनर असाल वरती घे, जर तुम्ही जर बिगिनर असाल तर जास्तीत जास्त 18-inch स्पीकर प्रत्येक कॅबिनेट किंवा कोणतेही कॅबिनेट असो ते तुम्हाला सजेस्ट करतं. आणि जर कॉम्पिटिशन लेवलला जर तुम्हाला जायचं असेल तर 21-inch स्पीकर तुम्हाला जास्तीत जास्त सफिशियंट असतो, किंवा तुम्ही 24-inch स्पीकर पण तुम्ही ॲड करू शकता, पण तुमच्या बजेटनुसार असते सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅटर करतो. तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून आता या सेटअपचं थोडंशी इन्फॉर्मेशन देतो. पुन्हा एकदा ह्या सेटअपसाठी लागणारा जो प्लाय आहे ते एकदम स्टँडर्ड आणि हेवी प्लाय यूज केलेला आहे. आता त्या प्लायमध्ये पण प्रकार असतात, तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार इथे जो प्लाय यासाठी यूज केला जातो ते एकदम स्टँडर्ड आणि हेवी प्लाय यूज केला जातो. हा एकदम बघू शकता, यावरती तुम्हाला एक वेगळा असा टेक्स्चर आणि कलर बघू शकता यामध्ये. तर हा कलर काय करतो, हा जो कलर आहे यामध्ये हार्डनेसचा वापर केला जातो. जसं की इथे तुम्ही बघू शकता एकदम असं रब आणि वेगळा असं स्ट्रक्चर दिसतं, याने काय होतं
यावरती जर तुम्ही एखादा तुमचा ऑन सेटअप असणारा जो स्टॉप असतो किंवा लाईनर असतो, तुम्ही जर याच्यावरती एकावरती एक ठेवता किंवा कोणत्याही एकदा ट्रॅक्टर असो किंवा तुमचं कोणतं 407 टेम्पो असो, त्यामध्ये तुम्ही जेव्हा ॲडजस्ट करता टॉप उचलता ठेवता, त्यावेळी काय होतं यावरती असणारे जे क्रॅचेस पडत नाही, म्हणजे ज्यावेळी तुम्ही बॉक्स जो असतो तुमचा टॉप जो आहे तो पुढे मागं सरकवता, त्यावेळी याच्यावरती जास्तीत जास्त त्याने क्रॅचेस येत नाही आणि त्यासाठीच हा कलर खूप बेनिफिट पडतो आणि सफिशियंट असतो. इथे तुम्ही बघू शकता ह्या प्लाझ्मामध्ये अशी एक पट्टी यूज केली जाते, यावरती तुम्ही हा प्लाझ्मा सेट करू शकता किंवा ॲडजस्ट करू शकता आणि एक सेफ्टी म्हणून एक ह्या पट्टीचा जास्त करून वापर केला नाही. इथे तुम्ही बघू शकता इकडे पुढे हा तुम्ही मेटल प्लेट असणारे जे हँडल आहेत एकदम हार्ड क्वालिटीचं आहे, जे याचे गेज जे आहे ते पण एकदम स्टँडर्ड आणि स्क्रूने इथं फिट केलेलं दिसते तुम्हाला. तर इथे असं मेटल प्लेटचं जो हँडल आहे ते असं इथे फिट केलेलं असतं. जवळजवळ 4 हँडल एका साईडला आणि पलीकडच्या साईडला दुसऱ्या बाजूला 4 हँडल्स, असे टोटल 8 हँडल्स इथे यूज केलेले दिसतात. आणि हा प्लाझ्मा हेवी असल्यामुळे जवळजवळ 7-8 लोकांचा सपोर्ट लागतो या प्लाझ्माला उचलण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी. आता आपण या प्लाझ्माच्या पाठीमागच्या साईडला इथे तुम्ही बघू शकता इथं पुढे इथे हा आर ए म्हणून असा ह्या आर ए कॅबिनेटचा एक ब्रँडिंग तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर इथं जो स्पीकॉन प्लेट बघू शकता इथे खाली बघू शकता, यामध्येही इथे आर ए कॅबिनेट्स असं ब्रँडिंग म्हणजे आर ए कॅबिनेट मांजरे बुद्रुक याचं या ब्रँडिंग इथे तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर असणारं जे इनपुट आउटपुटचं जे इथे स्पीकॉन प्लेट्स आहेत ते इथं एकदम स्टँडर्ड आणि ओरिजिनल क्वालिटीचं इथे स्पीकॉन प्लेट यूज केलं जातं. आणि हे जे सॉकेट तुम्ही बघताय ते एकदम न्यूट्रिकचं ओरिजिनल सॉकेट इथे यूज केलं जातं. अशा पद्धतीनं हे टोटल असं इथे असणार कनेक्शन इथं केलं जातं आणि एकदम कम्प्लीट सेटअप इथं असा पूर्ण होतो. लो मिड स्टँडर्ड ग्रिल हवा असेल म्हणजे यामध्येही प्रकार असतात ग्रिलमध्ये, जसं की मागल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं यामध्येही CNC, ॲक्रॅलिक आणि लेदर अशा तीन प्रकारची व्हरायटीज इथे अवेलेबल असतात. जसं काय होतं मी थोडक्यात इथे सांगतो तुम्हाला. आता इथे तुम्ही जो ग्रिल बघताय एकदम स्टँडर्ड असा ग्रिल तो यूज केला जातो. याचबरोबरीच्या याच्या आतमध्ये जो फोम तुम्हाला दिसतोय त्याला तुम्ही लेदर म्हणू शकता, तो इथं लेदर पण यूज केला जातो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. फक्त जर त्याला ग्रिल हवी असेल आणि प्लस त्याला जर लेदर ॲड करायचं असेल तर तोही करू शकतो, त्याच्या बजेटवरती सगळं डिपेंड असतात. तर आता हे लेदर काय काम करतं, आता कसं जे सेटअप्स आहेत किंवा तुम्ही फंक्शनमध्ये यूज करता किंवा जिथे डान्स होऊ शकतो म्हणजे जसं की गणेश विसर्जन असो किंवा दुर्गा माता विसर्जन असो किंवा कुठलेही फंक्शन असो जिथं वरात असतो किंवा लोकांचा डान्स असतो, तर त्या ठिकाणी काय होतं या जो ह्यामध्ये जो असणारा जो लेदर आहे तो लेदर काय काम करतं, असणारं जे धूळ आणि मिट्टी आहे ते आतमध्ये स्पीकरमध्ये जाण्यापासून वाचवतो. त्यासाठी या लेदरचा वापर करणं प्रत्येक कस्टमरनं आणि प्रत्येक जो युजर्स आहे जो सेटअप यूज करतो त्याच्यासाठी खूप फायदेशीर पडतं आणि तो जास्त होऊन या लेदरचा वापर केलाच पाहिजे असं मला वाटतं. आता यामध्ये असणारं CNC ॲक्रॅलिक आणि लेदर या तीन गोष्टीवरती डिपेंड राहतं, तुम्हाला तुमचं बजेट डिपेंड राहतं. अशा पद्धतीने तेच सेटअप इथं कंप्लीट केला जातो. त्यानंतर आपण आता आपण येऊया ह्या आर ए कॅबिनचा असणारा जो टॉप आहे ज्याला तुम्ही लाईनर म्हणता किंवा मिड रेंजसाठी म्हणजे मिड हाय मिड आणि मिड लोसाठी जो वापरला जातो जो लाईनर किंवा टॉप आहे तो तुम्ही इथे बघू शकता. आता या टॉपची थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. इथे बघू शकता एकदम स्टँडर्ड आणि जसं हेवी मटेरियल यूज केलं जाईल, कारण की आर ए कॅबिनेट म्हटल्यानंतर कसं होतं लोकांची एक वेगळीच फॅसिलिटी किंवा त्यांना वाटणारं जे या कॅबिनेटचं अट्रॅक्शन हे वेगळंच होऊन जातं. त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक स्टँडर्ड असं लेदर विथ लेदर असणारं ग्रिल तुम्हाला इथे दिसून येतो. इथे वरती तुम्ही ब्रँडिंग बघू शकता ज्याचं ज्या कस्टमरचं जे नाव आहे किंवा ज्याला सेटअपवरती ते नाव टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ओमकार प्लस म्हणून कोणत्या तरी कस्टमरचं इथे नाव आहे. त्याचबरोबर आर ए कॅबिनेटचं इथं असणार थोडंसं ग्रिलमध्ये म्हणजे गेजमध्ये एक लहान असं एक लोगो तुम्हाला दिसून येतो, कारण की एक ब्रँड म्हणून आहे त्यानंतर ब्रँडचं नाव त्या कॅबिनेटचं नाव देणं इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला असे ज्या पट्टीज आहेत या जे पट्ट्या आहेत या खूप इम्पॉर्टंट ठरतात, कारण की याने काय होतं तुम्हाला सेटअप एकदम जागेवरती फिट जर करायचं असेल किंवा जर हलू नये त्यासाठी या पट्टीचा वापर केला जातो. थोडक्यात तुम्हाला दाखवतो याला नटबोल्टची जी सिस्टीम आहे ते तुम्हाला यूज केलेलं दिसून येते, कारण काय होतं या पट्टीच्या आधारे
कंप्लीट सेटअप जागेवरती स्थित राहू शकतो. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जर समजा कोणतीही गाडी असो किंवा सेटअप असो जर हलू नये त्यासाठी ह्या पट्ट्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता एलएम कीचा वापर केला आहे, स्क्रू पण बघू शकता इथे एलएम कीचा वापर केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण याचं थोडंसं पाठीमागं जाऊया. थोडंसं अडचणीच आहे पण एवढा प्रॉब्लेम नाही. इथे पाठीमागं बघू शकता टॉपच्या ज्या राईट आणि लेफ्ट साईडला दोन हँडल दिलेले आहेत. इथे तुम्ही आता तुम्ही बघू शकता आरे कॅबिनेटचं जे गोडाऊन आहे एकदम मोठं आणि पुण्यातलं असं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे. आतमध्ये बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे आणि इथं कामगार जे वर्कर्स आहेत इथे भरपूर प्रमाणात वर्कर्स वर्क काम करतात. तर त्यांच्या इथं असणाऱ्या प्रत्येक कॅबिनेटवरती किंवा प्लाझ्मा असो किंवा टॉप असो यावरती त्यांचे चांगले एफर्ट्स देऊन ते चांगले फोकस करून हे सगळे यांचं काम व्यवस्थितपणे पार केलं जातं. असं द्या असं तुझी नंतर आणि डबल येऊ आपण. तर हा जो बघताय तो कॉम्पिटिशन लेवलचा काय तर टॉप बनवायचा चालू आहे. यामध्ये काय आहे 12 HF इथे ॲड करायचे इथं बीचमध्ये आणि साईडला जे 4 स्पीकर्स आहेत तो मिड लोसाठी यूज केला जातो किंवा मिड हायसाठी इथे असे 4 स्पीकर यूज करायचे. पाठीमागे जे बघू शकता एकदम मोठी मशीन जो की फ्लायला खाचण्याचं काम करत आहे, म्हणजे व्यवस्थित आकार देण्याचं काम करतोय. हे असं पाठीमाग बघू शकता आता आपण इथे जे कॅबिनेटसाठी लागणारं जे प्लाय आहे ते आपण जर थोडं त्याची पण आपण डिटेलिंगमध्ये आपण माहिती घेऊ तर आपल्याला जर दाखवण्याचा ट्राय करतात मालक. आपण काय करायचं आहे जो टॉपसाठी किंवा प्लाझ्मासाठी किंवा इलेक्शनसाठी लागणारा जो जो प्लाय आहे एकदम स्टँडर्ड असा प्लाय जो असतो तो आहे त्याची आपण डिटेलिंग घेऊ. इथे तुम्ही बघू शकता हा आहे मरीन प्लाय. मला वाटतं यापेक्षा स्टँडर्ड कुठं प्लायवूड भेटणं आय थिंक इम्पॉसिबल आहे. जास्तीत जास्त लोकांच्या असणारी जी रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त हा प्लाय खूप इम्पॉर्टंट आहे. इथे या प्लायवरती अरे कॅबिनेटचं ब्रँडिंग केलेलं दिसून येतं इथे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर याच्यावरती असणारं जे IOC मार्क आहे ते IOC मार्क पण इथं तुम्हाला दिसून येतं जवळजवळ. इथं बघू शकता 100% गर्जनचं इथं पण ब्रँडिंग करून दिसून येतं. IOC मार्क पण तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ISO मार्क 9001:2050 सर्टिफाईड कंपनी इथं असे बघू शकता तुम्ही ब्रँडिंग पण आहे. तर या प्लायवूडमध्ये जवळ दोन ग्रेड असतात जसं की इथं बघू शकता BWR आणि BWP असे दोन ब्रँडिंग पण इथे यूज केले जातात. मेड इन इंडिया प्लायवूड आहे त्यामुळे काय तुम्हाला प्रॉब्लेमच नाही. याच्यापेक्षा हेवी प्लायवूड तुम्हाला भेटणं आय थिंक इम्पॉसिबल असते. तुम्ही बघू शकता एक दुसरी एक व्हरायटीज आहे रशियन प्लायज आहे. त्याला तर बर्थ प्लाय म्हणून पण असं काहीतरी म्हणलं जातं बर्थ प्लाय म्हणून.
तर हा एक रशियन प्लाय म्हणून इथे आहे बघू, याचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे। आता आपण येऊया पेंटिंग सेक्शनमध्ये। तर हा जो बघू शकता इथे तुम्ही जो स्पेस आहे, इथे बहुत खूप सारे असे इथे जे टॉप्स किंवा लाइनर आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील, आणि ते आता पेंटचं काम चालू आहे इथे। तर आतमध्ये तुम्हाला बघू शकता काम कसं पद्धतीने केलं जातं हे पण तुम्हाला दाखवतो। याचं बॉन्डिंगचं काम चालू आहे इथं बघू शकता। प्रत्येक फिटिंगसाठी व्यवस्थित लागणार जे एक थोडक्यात असणारं गम जर तुम्ही म्हणू शकता याला, तर असं एक वेगळं असं स्टेट गम यूज केलं जातं, आणि इथं असं बॉन्डिंगच चालू आहे इथं बघू शकता कसं वर्क केलं जातं। रामकृष्ण प्रजापती ओके, कहा से हो? यूपी से? ओके, बहुत लांब से। ये आपका क्या फ्रेंड है क्या यूपी से? ये भी यूपी से। काम कैसा लगता है? आता हा इलेप्स सेवन सा अपन प्ला वर्क चालू है। तो हा कैबिनेट है इलेप्स सेवन सा, तो ये काम इतना चालू है। असे दोन कंपार्टमेंट है, तर या साईडला एक स्पीकर असतो म्हणजे सब उपर, दुसऱ्या साईडला इकडे सब उपर, आणि बीचमध्ये जो असतो तो एक असाच एक प्लाय यूज केला जातो, कारण की एकावरती एक जर दबाव जर पडत असेल समजा याच्यावरती समजा आणखी एक प्लाय एलएफसीएम जो यूज केला, तर त्याचा जे असणारा जो वेट आहे किंवा त्याचा असणारा प्रेशर आहे त्या एक कॅबिनेटवरती किंवा प्लायवरती पडू नये, त्यासाठी इथे बीचमध्ये जे सेंटरमध्ये एक असं प्लाय आणि एक असं एक टेक्स्चर देऊन असं एक तयार केलेलं असतं, त्याच्यामुळे हा प्लाय जागेवर स्थित राहतो आणि याला क्रॅक येण्यापासून वाचवतो। सो याचा इथं एक ध्यान ठेवलं जातं। तर असं हे आरे कॅबिनेटमध्ये एकदम असं प्रत्येक काम असं चोखपणे इथं केलं जातं, म्हणून तर या आरे कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात टॉप 10 टॉप 10 पहिल्या स्टार्टिंग नेममध्ये हे आरे कॅबिनेटला ओळखलं जातं। आता आपण आरे कॅबिनेटचे जे ऑनर्स आहेत विजयदादा, तर त्यांच्याकडून आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया, आणि जो सेटअप आहे तो सेटअप कितीपर्यंत भेटू शकतो किंवा त्यासाठी लागणारं वर्क किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कसं काम केलं जातं, कमीत कमी बजेटपासून कॉम्पिटिशन लेवलपर्यंत बजेटपर्यंत कितीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो याबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया। एक प्रश्न खूप सारे असे लोकांचे की ते वर्क कसं केलं जातं, म्हणजे आता कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतं, तर समजा तुम्ही जर अप्लायसाठी किंवा ड्रिल आहे त्यावरती माहिती किंवा कशी काय देऊ शकता? म्हणजे टोटली आपण दोन प्लायवूडमध्ये का वर्क करतो, एक बर्चमध्ये आणि रेग्युलर एक ऑर्डर प्रूफ मरीन विथ गर्जन, अशा दोन प्लायवूडमध्ये आपलं वर्क होतं। जसं कस्टमर रिक्वायरमेंट, कोणी कस्टमरला बर्च पाहिजे असेल तर आपण बर्चमध्ये पण करून देऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही। तर बर्चमधला रेट आणि रेग्युलर गर्जनमधला रेट या दोन्ही डिफरन्स आहेत भरपूर, एक 20 to 10 to 20,000 रुपयाचा डिफरन्स पडतो। हां, तर हा जो बेस आहे हा तो बनवलेला प्लाझ्मा आहे, 21 inch 2000 wattsचे 4 speaker एका बेसमध्ये बसतात। तर हा इथे बघू शकता बर्थमधला जो प्लाझ्मा आहे इथे बघू शकता, बर्थमध्ये प्लाझ्मा जातं रशियन मटेरियल आहे, तर इथे कम्प्लीट सेटअप पण इथे तुम्हाला भेटू शकतो बर्थमध्ये। तर विजयदादा आम्हाला या सेटअपबद्दल म्हणजे समजा आपल्याकडे आपण LF7 स्टार्ट करूया, म्हणजे LF7 दोन बेस असो आणि दोन टॉप, असं जर वर्क असेल तर ते वर्क कसं केलं जातं? दोन LF7 1800 wattsचे 2 speaker एक बेसमध्ये 2 speaker 2 loop 4 inch टोटल, असं जर केलेच तर आपले 6 to 7 lakh रुपयामध्ये बजेट जातं। आणि दुसरं जर आपण तेच ड्युएलमध्ये 21 inch केलं हां तर 9 to 10 lakh रुपयामध्ये बजेट जातं विथ एम्प्लिफायर्स। म्हणजे काय असेल एम्प्लिफायर, म्हणजे टॉपसाठी बेससाठी लागले एम्प्लिफायर आणि काय क्रॉसओव्हर किंवा मिक्सर असं गोष्टी भेटू शकतात। ओके, ठीक आहे। तर तुम्हाला आता समजलं असेल की प्राईस किती असू शकते LF7 म्हणजे समजा ड्युएल 80 आणि ड्युएल 21 जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते किती बजेट जाऊ शकतं अशा पद्धतीचं इथं एक सेटअप आपल्याला एक प्राईस झाली। आता या सेटअप म्हणजे आता समजा आपण प्लाझ्मावरती जरा बोलूया, समजा दोन प्लाझ्मा समजा सेटअप असेल, म्हणजे दोन प्लाझ्मा दोन टॉप,
तर तो आपल्याला कमीत कमी लेवल म्हणजे कमीत कमी बजेटपासून कॉम्पिटिशन लेवलपर्यंत जर भेटत असेल तर तो कितीपर्यंत भेटू शकतो? कमीत कमी 12-13 लाख रुपये आणि जास्तीत जास्त एक 18-20 लाख रुपयापर्यंत. 2 बेस 2 टॉप प्लस एम्प्लीफायर पीच मिक्सर टोटल किट. ओके, 2 बेस 2 टॉप आणि प्लस एम्प्लीफायर काय असेल ते आणि जर प्रॉसिवर असेल त्याच्यासोबत टोटल तुम्हाला कमीत कमी 13-20 लाखापर्यंत ऑन सेटअप तुम्हाला भेटू शकतो. ठीक आहे. मित्रांनो, जे काय कॅबिनेटसाठी प्लाझ्मासाठी जे स्पीकर यूज केलं होतं ते डायनामिकल स्पीकर यूज केलं होतं. असं स्पीकर म्हणजे बॉक्स आहे वरती, आता आमचे दोन ब्रँडिंग बघू शकता डायनामिक ऑडिओ. यामध्ये तुम्ही बघू शकता मॉडेल नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते इफिशियन्सी स्पीकर आहे. त्याचबरोबर इथं 8 ओमपर्यंत तुम्ही रन करू शकता, म्हणजे कमीत कमी 4 ओम असून किंवा तुम्हाला जर जास्तीत जास्त 8 ओमपर्यंत तुम्ही रन करू शकता तुम्ही स्पीकर. ते वॅटेज पण बघू शकता 2000 वॅट RMS चालू शकता. बीएनसी स्पीकर आहे मेड इन इटालीचा स्पीकर आहे आणि एकदम कडक असा HFE तर तुम्हाला म्हणजे भेटू शकतो किंवा केला जातो असं. यामध्ये हा प्रेशर मीड तुम्ही बघू शकता. ही कॉईल जवळजवळ 400 वॅटचा आहे. HFE चालतो हा थोडक्यात आपण जरा ओपन करून बघूया. हा कॉईल असतो BMS चा, तो प्रेशर मीटचा म्हणू शकतो. दोन कॉईल आहेत बघू शकतो इथे. थोडंसं आपण HFE बद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. इथं RA कॅबिनेटचं म्हणजे RA चं जे ब्रँडिंग आहे एकदम स्पेशल आणि हेवी HFE तर मानलं जातं. तर इथं RA Pro Audio असं ब्रँडिंग तुम्हाला दिसून येतो फर्स्ट ऑफ ऑल. आता याबद्दल थोडीशी दादा आपल्याला एक डिटेलमध्ये थोडक्यात माहिती देते, एवढं पण आपण डीप पण नाही जायचं. तर थोडक्यात आपल्याला एक 2-3 HFE वरती आपल्याला एक माहिती देतील किंवा किती वॅटेजपासून ते HFE अवेलेबल्स आहेत किंवा जास्तीत जास्त कॉम्पिटिशन लेवलला कितीपर्यंत HFE जाऊ शकतो किंवा किती वॅटेज त्याचं वाढू शकतो याबद्दल आपल्याला थोडक्यात एक डिटेलिंगमध्ये माहिती देते. 400 वॅटचा प्रेशर मीड आहे. RA Pro Audio आपल्या ब्रँडिंगने येतो. ओके, टोटल एक 2 कॉईल येतात. 150-200 वॅटची इच कॉईल. ओके, हा 8 ओम आणि 4 ओम असे 2 वेरियंटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता. ओके, त्यानंतर आपला हा मध्ये 150 वॅटचा प्रेशर मीड हा पण 2 वेरियंटमध्ये येतो. 16 ओम आणि 8 ओम. ओके, ठीक आहे, पाहू शकता. ओके, चालेल. त्यानंतर हा 4590 जो BMS येतो त्या टाईपमध्ये आहे. कोएक्सियल ड्रायव्हर, 80 वॅटची HFE कॉईल आणि 150 वॅटची मिडची कॉईल. टोटल 230 वॅट हा ड्रायव्हर येतो. ओके ओके, ड्रायव्हर आणि हा RA ब्रँडिंगमध्ये येतो. इथे ब्रँडिंग तुम्ही बघू शकता. इथे RA ब्रँडिंग ब्रँडिंगचं नाव आहे. प्युअर HFE मध्ये 750 टाईपमध्ये HFE आहे. 110 वॅट याचं वॅटेज आहे. हा पण आपल्या RA Pro Audio मध्ये अवेलेबल आहे. ओके ओके, 750 चालेल. तर असं तुम्ही जसं या इन्फॉर्मेशन बघितलं HFE कोणकोणत्या वॅटेजमध्ये किती वॅटेजमध्ये किंवा किती ओम पर्यंत रन करू शकतो किंवा किती ओम पर्यंत जाऊ शकतं
या ठराविक एक तीन चार आपण इथे एच एफ वरती थोडंसं आपण माहिती घेतलेलं आहे आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला स्पीकरमध्ये किंवा जे लायनर आहे असो किंवा टॉप असो तुम्हाला कोणता यूज करायचा आहे जो एच एफ यूज करायचा आहे ते तुमच्यावरती डिपेंड राहतं, तुमच्या बजेटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. जसं की तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली जो जो लागणार जो प्लाय आहे किंवा त्यासाठी लागणार जो ग्रिल आहे किंवा सी एन सी टाईप असो ॲक्रेलिक असो किंवा लेदर टाईप असो या सगळ्या गोष्टी तुमच्या बजेटवरती डिपेंड असतात. त्याचबरोबर तुम्ही 18 इंची यूज करता किंवा 21 इंची यूज करता जो स्पीकर जो सबवूफर त्याला म्हटलं जातं किंवा एच एफ या सगळ्या गोष्टी तुमच्या बजेटवरती डिपेंड राहतात. तेव्हा तुम्हाला कम्प्लीट बजेट तुम्हाला किंवा कम्प्लीट सेटअप तेव्हा तुम्हाला भेटू शकतो. त्याचबरोबर आला तर नक्कीच तुम्ही आर ए कॅबिनेटला नक्की व्हिजिट द्या, एकदा व्हिजिट करा. तुमचं जसं बजेट आहे किंवा तुम्हाला लो बजेटपासून कॉम्पिटिशन आणि हाय लेवलचं तुम्हाला जर ऑन सेटअप जर हवा असेल तर तुम्हाला इथे भेटू शकतो. तर नक्कीच एकदा या आर ए कॅबिनेटला व्हिजिट करा आणि तुमचा सेटअप आत्ताच बुक करा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला आर ए कॅबिनेटचा व्हिडिओ, कारण की तुमची रिक्वेस्ट आणि पब्लिक डिमांड यासाठी मी खास आर ए कॅबिनेटला व्हिजिट केलं आणि तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलो. सो नक्कीच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या ज्या काही गोष्टी बेसिक गोष्टी आणि बेसिक रिक्वायरमेंटवरती असणार जसं की तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंट असणार कसं पाहिजे त्यावर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितला तेव्हा बनवला. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी हा छोटासाच प्रयत्न बनलं पाहिजे. सो नक्कीच तुमची काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून करू शकता, त्याचे मी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तसंच मी नेहमी सांगतो की मित्रांनो जर चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर ठेवा, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याचपर्यंत आणि बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. सो नक्कीच मित्रांनो व्हिडिओसोबत राहा आणि चॅनलसोबतच राहा. सो नक्कीच या व्हिडिओला पण लाईक द्या आणि तो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ.